ताडाळी एम आय डी सी येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे भूमिपूजन, तसेच चंद्रपूर ते गडचिरोली, सावरकर चौक ते मूल, चंदनखेडा ते भद्रावती व खुग्गुस ते साखरवाही या राष्ट्रीय महामार्ग तथा केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन आज केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे, आमदार बंटी भांगडिया, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाजारे, महापौर अंजली घोटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीद्वारे अनेक युवकांना रोजगार मिळेल असे मत परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. जोरदार टाळ्यांच्या गजरात या विकास कामांच्या बरोबर आपण असूया. यानंतर मी मान्यवरांना विनंती करते, सावरकर चौक ते एमईएल चौक इथपर्यंत चौपदरीकरण, कॉन्क्रिटीकरण, ईएमएल चौक ते मूल पर्यंत. हंसराजेंनी आज एका नवीन युगाची सुरुवात आज चंद्रपूरला केलेली आहे. या ट्रेनिंगच्या मार्फत 2100 मुलांना ट्रेनिंग दिल्या गेलं, त्यातल्या 1700 तरुण मुलांच्या हाताला काम मिळालेलं आहे. प्लास्टिकचा जो उपयोग आहे तो कन्स्ट्रक्शनमध्ये, ॲव्हिएशनमध्ये, शिपिंगमध्ये निरनिळ्या प्रकारे प्लास्टिकचा उपयोग अनेक ठिकाणी होतो आहे. त्यामुळे प्लास्टिकवर संशोधन करणं आणि हे जे प्लास्टिक आहे याचं पर डोई जास्तीत जास्त वापर वाढवणं, जे जगाच्या तुलनेमध्ये भारतात खूप कमी आहे, याचा सातत्याने आपलं रासायनिक आणि केमिकल विभागातर्फे प्रयत्न होतो आहे. ते आता गडचिरोलीकडे जास्त लक्ष देत नाही, पण गडचिरोली जिल्हा हा 115 जिल्हे जे प्रधानमंत्र्यांनी घेतलेले आहेत त्या अति मागासलेल्या जिल्ह्यामध्ये आहे. तिथली रेल्वे लाईन, तिथली रस्ते, सुधीर भाऊंनी तिथे युनिव्हर्सिटी आता आणलेली आहे, आणि आपल्या तिघांची जबाबदारी आहे की या गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्रातलं प्रगतिशील, समृद्ध, संपन्न जिल्हा करायचा आहे, आणि तिघांनी मिळून आपल्याला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे. पण 13 लोक जे मेले आदिवासी, त्यांच्या घरची दिवाळी कशी झाली असेल याच्यावर एकही राजकीय नेता बोलत नाही. ते आज दिवाळीमध्ये कशा अवस्थेमध्ये असते, आणि ती वाघीण नरभक्षक झाली म्हणून नाईलाजाने ही घटना घडली, यात तुमचा काही दोष नाही आहे. उलट तुम्ही तुमच्या प्रयत्नामुळे वाघाची संख्या वाढवली, आणि आज आम्ही नागपूरला टायगर कॅपिटल म्हणतो, कारण नागपूरच्या आजूबाजूला 350 वाघ आहेत, आणि हे 350 वाघाला जोपासण्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तुमचा आहे. तुम्ही हे डेव्हलप केलेलं जंगल आणि वाघ आहे, तेव्हा मला विश्वास आहे की कुठेही विचलित न होता, काही मी म्हणी वापरत नाही कारण पहिले मीडियावाले माझ्या नावावर दिवसभर लावतील, मी यांना घाबरत नाही पण मी काही बोलत नाही. पण हत्ती बाजारात गेल्यावर पुष्कळ लोक भुगत असतात, त्याची काळजी करू नका. हत्ती राजा आहे, त्याने डेव्हलप चाललं पाहिजे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. याच्यामध्ये प्लॅस्टिकवर आपण सर्वांना ट्रेनिंग आणि सोबत प्रशिक्षण देणार हा सिपेट सारखा एक कॉलेज इन्स्टिट्यूट या ठिकाणी सुरू होत झालेलं आहे. तसं याची मुख्य बिल्डिंग या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी गेल्या 2 वर्षात 2000 जवळपास युवकांना आम्ही शिक्षण दिलेलं आहे संस्थेनी, आणि 1800 जास्त युवकांनी या ठिकाणी आज रोजगार प्राप्त केलेला आहे. एक मोठी विशेष म्हणजे याच्यातून रोजगार निर्मिती, रोजगार प्राप्तीचं एक मोठं शैक्षणिक माध्यम आहे. की या जिल्ह्यातील, विदर्भातील तरुणांना योग्य प्रशिक्षण, योग्य कौशल्य देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे. आणि अशा नेत्याच्या शुभार्थाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय की जो नेता नेहमीच पक्षीय राजकारणाच्या बाहेर जात, जाती धर्माच्या राजकारणाच्या बाहेर जात, प्रथम देश, मग पार्टी आणि मग स्वतः ही भावना आपल्या कार्यकर्त्यांना शिकवत आला.